जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ग्राम संग्राम ऐनतेजीत आला आहे. त्यात बांदा ग्रामपंचायतीची निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला कुठे बाधा येऊ नये यासाठी बांदा पोलिसांनी पुन्हा एकदा राजकीय शक्ती प्रदर्शनात खाकीचे शक्ती प्रदर्शन दाखवून दिले. जिल्ह्यात 325 ग्रामपंचायत निवडणुकीचा ग्राम संग्राम सुरू झाला आहे. हा ग्राम संग्राम संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. गोवा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेली बांदा ग्रामपंचायतीवर गेली 20 वर्षे एक हाती सत्ता आहे. भाजपच्या हाती असलेली ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि नारायण राणेंच्या समर्थ विकास पॅनलने कंबर कसली आहे. तर एक हाती सत्ता अबाधित राहण्यासाठी भाजपने फार मोठी रणनीती आखली आहे. एकूणच बांद्यामध्ये तिरंगी लढत होणार असून प्रत्येक जण जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून सोमवारी बांदा पोलिसांनी जोरदार खाकीचे शक्ती प्रदर्शन केले.